स्वतःची पुराण स्वतःच्या पायावर पाडून घेतली. काही गरज होती का याच्यात उडी मारायची? मंत्री आहे ना तुम्ही, सगळं आहे ना तुमच्याकडे. आमच्या सरकारने सांगायचं, गेर बाबा हे 4 पैसे घेऊन जा तिकडे मोर्चा काढ. 70% घेतल्या म्हणून खुद्द जरांगी पाटलांनी सांगितलं. म्हणजे जे मराठे आहेत आणि तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे, मराठा समाजाने 70 ते 75% ओबीसी सॉरी कुणब्याचे दाखले आधीच घेतलेले आहेत. आणि आता ज्याला नसतील ते घेऊन काय, त्याला किती लागतं? 4-5 हजारामध्ये दाखले देऊन टाकतात तहसीलदार लोक. ते खूप पैसे लागतात का? क्लार्कला दिले, याला दिले, शिपायाला दिले, तुमच्या हातात दाखला. दाखल्याला काय लागतं? दाखल्याला ब्रिटिश काळामध्ये जायची गरज नाही. छगन भुजबळ नाही, माझं तर तेच म्हणणं आहे की छगन भुजबळने राजीनामा देऊन मैदान घ्यायला पाहिजे. एक दुसरं की त्यांना जे आता ट्रोल होत आहे ते आमचे ओबीसीचे नेते आहे किती म्हटलं तरी, पण ते त्यांनी स्वतःची पुराण स्वतःच्या पायावर पाडून घेतली. काही गरज होती का याच्यात उडी मारायची? मंत्री आहे ना तुम्ही, सगळं आहे ना तुमच्याकडे. आमच्या सरकारने सांगायचं, गेर बाबा हे 4 पैसे घेऊन जा तिकडे मोर्चा काढ. कशाला उडी घ्यायची होती इकडे? म्हणजे नेतृत्वही पाहिजे. काय ते सगळं तेच जात नाही. जळगाव पाटलात तसं नाही, नाही जळगाव पाटलाच स्वयंस्फूर्तीने लोक येत आहेत आपण बघितलं. ऐका तर, ऐका तर, ऐका तर, ऐका तर.